आज आपण पाहूया पाहूयासावी विषय विज्ञान नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन पृथ्वीवर काही घटक आकाशात म्हणजे हवेत असतात तर काही घटक पाण्यात असतात आणि काही घटक हे जमिनीवर असतात मग पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा पाणी आणि जमीन यांच्याशी संबंधित आहेत जमीन पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण जलावरण आणि वातावरण असे म्हणतात तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार तीन या तीनही आवरणात असतो हे सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात पृथ्वीची ही आवरणे निसर्गता निर्माण झालेली आहेत हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरण यांनी बनलेलं आहे यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या जा तुलनेत जास्त आहे पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला आकृतीवरून लक्षात येते म्हणजे जमीन एकोणतीस टक्के व पाणी एकाहत्तर टक्के आहे नैसर्गिक संसाधने म्हणजे काय तर पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा पाणी व जमीन हे घटक महत्वाचे आहेत त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात हवेतील विविध घटकांचे प्रमाण तर पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणामधील हवेमध्ये नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड सहा निष्क्रिय वायू नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड पाण्याची वाफ धुलीकन या सर्वांचा समावेश होतो तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे ऐंशी टक्के वायू असतात तर स्थितांबरात हो स्थितांबर, हे प्रमाण सुमारे एकोणीस टक्के असते पुढे दलांबर व आयनांबरामध्ये वायूचे प्रमाण कमी होत जाते बाह्याबर व त्या पल्लीकडे वायू आढळत नाहीत म्हणजेच तपांबर स्थितांबर दलांबर आयनांबर आणि बाह्याबर हे वातावरणाचे पाच स्थर आहेत आपल्याला आकृतीवरून असे लक्षात येते की आकृतीमध्ये म्हणजे सर्वात जास्त प्रमाण हे नायट्रोजनचं अठ्याहत्तर टक्के आहे तर इतर वायू व इतर घटक यांचं प्रमाण शून्य पॉईंट शून्य सात टक्के ऑक्सिजन एकवीस टक्के कार्बन डायऑक्साईड शून्य पॉईंट शून्य तीन टक्के आर्गॉन शून्य पॉईंट नऊ टक्के म्हणजेच वायूबरोबर धुलीकण पाण्याची वाफ यांचा देखील हवेमध्ये दे समावेश होतो हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसे जसे भूपृष्ठापासून जोर जावे वर जावे तसे तसे हे प्रमाण कमी होत जाते तील वायूंचे काही उपयोग नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे कार्बन डायऑक्साईड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात अग्निशामक नळकांड्यामध्ये देखील वापरतात आर्गॉन विजेच्या बल्बमध्ये वापर, बल वापर करतात हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो निऑन जाहिरातीसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यामध्ये वापर केला जातो क्रिप्टॉन फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापर होतो झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो वायू प्रदूषण सोबत दिलेल्या चित्रांमध्ये धुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो याला वायू प्रदूषण म्हणतात वाहने मोठमोठे मुट उद्योगधंदे यामधल्या इंधनाच्या ज्वलनातून तसेच लाकूड कोळसा यासारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे इंधन ज्वलनातून हवे सोडले जाणारे घातक घटक एक नायट्रोजन डायऑक्साईड दोन कार्बन डायऑक्साइड तीन कार्बन मोन चार सल्फर डायऑक्साइड पाच काजळी ओझोनचा थर संरक्षक कवच वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्वाचे आहे कारण सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे येते वातानुकूलित यंत्रे रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स कार्बन्स तसेच टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी सोळा सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो पाणी अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला पाण्याची नितांत गरज असते पाण्याशिवाय दिवस काढणे हे आपल्याला जवळजवळ अशक्यच आहे मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज तीन ते चार लिटर पाणी पिण्याची गरज असते इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त असते यावरून आपल्याला पाण्याचे महत्व लक्षात येते हायड्रोजन वायूचे हवेज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो या संयोगातून पाण्याची निर्मिती होते पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही कारण समुद्रातील पाणी खारट आहे काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे अगदी अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे तरी देखील ते, ते सर्व सजीवांना पुरेसा आहे या आकृतीमध्ये पृथ्वीवरील पाण्याचं वितरण दाखवलेलं आहे तर समुद्र आणि महासागर यामध्ये सत्त्याण्णव हो टक्के पाणी तर बर्फ स्वरूप आणि भूगर्भातील इतर प्राण पाणी जर मोजलं तर ते दोन पॉईंट सात टक्के आणि फक्त शून्य पॉईंट तीन टक्के हे पिण्यासाठी आपल्याला पाणी उपलब्ध आहे सर्वसाधारण तापमानात पाणी तीन अवस्थांमध्ये आढळते पाण्याला रंग चव व वास नसतो अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक विद्रावक आहे तर प्राण्यांमधील रक्त वनस्पतींमधील रसद्रव्य यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते हे या आपण याआधी पाहिलेलं आहे जलचक्राला बाष्प पुरवण्याचे मोठे काम हे महासागराकडून होत असते यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होतात पाणी मिळण्यासाठी ओढी नदी छोटी तळे झरे सरोवरे हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच याशिवाय महा मानव कुपनलिका विहिरी खोदून भूगर्भातील पाण्याचा उपचार करत असतो यासोबतच मानवाने नद्यावर बंधारे लहान मोठी धरणेही बांधली आहेत वाढती लोकसंख्या उद्योग शेती यासाठी पाण्याचा निर्बंध वापर होत असल्यामुळे आता हे पाणी कमी पडू लागले आहे यामुळे पाणी टंचाई ही एक गंभीर समस्या निर्माण झालेली आहे हे नेहमी लक्षात ठेवा पाण्याचा वापर काटकसरीने करा पाणी आडवा पाणी जिरवा जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा आणि पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर करा कारण साठलेले पाणी लगेच शिळे होत नाही पाणी हे अनमोल आहे त्यामुळे याचा वापर आपण हा काळजीपूर्वकच केला पाहिजे आता पाहूया जमीन तर जमीन आपल्याला दगड माती मोठे खडक या स्वरूपात दिसते ती सर्वत्र सपाट नसते जमीन कधी कधी डोंगराळ तर सपाट अशा स्वरूपामध्ये पाहता येते मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीड करून राहतात याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात आपण ही जमिनीचा वापर शेती निवास रस्ते यासाठी करत असतो जमिनीवर असलेल्या वनांतील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो जमिनीतून मिळणारी खनिजे खनिज तेल भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे जमिनीचे थर यासाठी आपल्याला एक कृती करायची आहे एक प्लॅस्टिकची पारदर्शक बाटली मुठभर माती थोडे दगड वाळू पालापाचोळा आणि पाणी घ्यायचं बाटलीचा निमुळता असलेला वरचा भाग कापा खालच्या भागात उरलेले साहित्य टाका व नंतर त्यात पाणी टाका यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घ्या व त्याचे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा आपल्याला निरीक्षण करताना या प्रश्नांचा विचार करायचा आहे एक बाटलीतील मिश्रण कसे दिसते आहे दोन यामध्ये थर आढळतात कारण वरपासून खालपर्यंत या थरांमध्ये काय काय दिसत आहे तर पृथ्वीवरील जमीन देखील याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे तुमच्या जवळपास जर पाईपलाईन टाकायचे काम चालले असेल तर त्यासाठी खणलेल्या खड्ड्याचे नीट निरीक्षण करा सोबत दाखवलेल्या आकृतीप्रमाणे तुम्हाला जमिनीच्या खाली काही थर आढळतील परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होतो म्हणून याला कृतीत मृदा असं म्हणतात हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो त्याखालील जमीन वाळू माती बारीक खडे कृमी कीटक यांनी युक्त असते या मातीच्या थराला मृदा असं म्हणतात त्याखालील जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात ही मृदा अपरिपक्व असते यापुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते हे थर मूळ खडकांचे असतात मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकांमधून येतात म्हणूनच प्रदेशनिय माती वेगवेगळी वेग असते तिचा रंग पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरते मृदा तयार होण्याची क्रिया जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो ऊन वारा व पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता थंडी व पाण्यामुळे मूळ मुल खडकांचे तुकडे होतात त्यापासून खडवे खडे वाळू व माती तयार होते या घटकांमध्ये सूक्ष्मजीव कृमी कीटक आढळतात उंदीर खुशीसारखे कृदन पा प्राणीही आढळतात तसेच जमिनीवरील झाडांची मुळे अपक्षयास मदत करतात मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सुरू असते परिपक्व मृदेचा सेमीचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजार वर्ष लागतात पूर परिस्थिती वादळी वारे व मान आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतीमुळे मृदा अल्पावधीतच नष्ट होऊ लागते म्हणून मृदा संधारण करणे जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतीचे आच्छादन वाढवणे गवत झाडे झुडपे वाढवल्यास जमिनीची धूप कमी होते मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कृतीत मृदा म्हणजेच ह्युमस असे म्हणतात कृतीत मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे मातीत पाणी धरून ठेवणे या कामी देखील कृतीस मृदा महत्वाची आहे चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कृतीत मृदेचे प्रमाण सुमारे तेहतीस ते, ते पन्नास टक्के असते काळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालतीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषापासून जीवाश्म इंधन बनवण्याची प्रक्रिया भूरगर्भात घडली गेली खनिज तेल या इं ख जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल डिझेल रॉकेल केरोसिन पॅराफिन ही इंधने तर डाबर मेन यासारखे उपयुक्त पदार्थ मिळतात पृथ्वीवरील जमीन पाणी आणि हवा यांचा वापर सजीव करतात या घटकांचा मानवदेखील संसाधन म्हणून वापर करतो या संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहे आपण हा तक्ता आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात येईल की उपलब्ध जमीन ही आपल्याकडे एकोणतीस टक्के पिण्यासाठी उपलब्ध पाणी शून्य पॉईंट तीन टक्के आणि ऑक्सिजन एकवीस टक्के या कोष्टकाचा विचार करता ही संसाधने जरी अल्प प्रमाणात असली तरी ती सर्व सजीवांसाठी पुरेशी आहे फक्त मानवाने स्वतः स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच या संसाधनाचा त्याने तारतम्याने वापर करायला हवा व ती स्वतःबरोबरच इतर सर्व सजीवांसाठी आहेत याचे देखील भान ठेवायला हवे कोण काय करते भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्थापन करण्यात आली ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामान विषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करते याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन प्रजन्याचे अंदाज जागतिक तापमान वाढीसारखे निरीक्षण इत्यादी कामे या संस्थेत केली जातात आपण काय शिकलो सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजेच नैसर्गिक संसाधने होय हवा पाणी व जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत जमीन आणि मृदा एकच नसून यामध्ये फरक आहे मृदेमध्ये जैविक व अजैविक घटक असतात हवेमध्ये नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड निष्क्रिय वायू बाष्प व वा धुलीकन असे अनेक घटक आहेत ओझोनचा थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे आणि नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व वा काटकसरीने वापरावेत